अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे सभेसाठी मुक्ताईनगर येथे आले असतात। त्यांनी मुक्ताईचे दर्शन घेत पूजा व महाआरती केली। यावेळी मुक्ताई संस्थानच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला। आई मुक्ताईच्या आशीर्वादाने पुन्हा महायुती सरकार येणार असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे। काय सांगणार भाई, मुक्ताईला काय साकडं घातलंय आज? भाई मुक्ताईला काय साकडं घातलंय? बाबा माझ्या बळी राजाला सुखी ठेव, सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सुखी ठेव, या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य गोर गरीब लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस ठेव दे, हेच आहे मुक्ताई साकडं। दुसरं काय? राज्याचा उत्कर्ष होऊ दे, ज्या शेतकऱ्यांना नुकसान झालंय त्यांना दिलासा मिळ, भरपाई तर आपण देणार आणि शेतकऱ्यांच्या मागे उभं राहू दे। आणि एकच सांगतो की गेल्या 2-2.5 वर्षामध्ये एवढे प्रकल्प आपण केले, उद्योग आणले, कल्याणकारी योजना केल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारख्या त्या योजना एवढ्या केल्या की या कामाची तुलना महाविकास आघाडीचे 2.5 वर्ष आणि 2-2.5 वर्ष महायुतीचे, आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये जनता या कामाची पोचपावती दिल्याशिवाय राहणार नाही। पुन्हा महायुतीचं सरकार आई मुक्ताईच्या या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्साठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।